म्हणजे जेव्हा हे मिक्सचर वाफवताना फुलेल तेव्हा त्याला जागा मिळेल थोडी. थोडीशी आपल्याला जागा ठेवायची आहे. बस बस तयार आहेत आपल्या या तिन्ही इडल्या. त्याला फक्त आपल्याला स्टीम करायचं आहे. आता मी याला एक 20 मिनटं स्टीम करायला ठेवतोय. बस या इडल्या मी वाफवून घेतो, काढून त्याच्यामध्ये स्टिक्स लावून त्याचं प्रेझेंटेशन करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. बर्फ का गोला रवा इडलीसाठी लागणारं साहित्य: रवा, दही, पालक, बिटाचा केस, उकडून कुस्करलेले मटार, तूप, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, फ्रूट सॉल्ट, काजू, मोहरी, हिरवी मिरची, चिरलेलं आलं आणि हिंग. कृती: प्रथम एका बाउलमध्ये रवा घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी दही, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालून एकजीव करून घ्यावं. एका फ्राईंग पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये पालकची पानं उकडून घ्यावीत. फोडणी पात्रात तूप गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, काजू, आलं आणि हिंग घालून फोडणी तयार करून ती रव्याच्या मिश्रणामध्ये घालावी. रव्याच्या मिश्रणात थोडस थंड पाणी घालून नीट एकजीव करून 10 मिनिटं ठेवून द्यावं. अंदाजे 10 मिनिटांनंतर रव्याचं मिश्रण 3 छोट्या बाउल मध्ये विभागून घ्यावं. एका बाउल मध्ये चिरलेला पालक आणि उकडून कुस्करलेले मटार घालावेत. तिन्ही बाउल मध्ये फ्रूट सॉल्ट आणि किंचित पाणी घालावं. दुसऱ्या बाउल मध्ये बिटाचा केस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. काचेच्या ग्लास मध्ये थोडस तेल घालून प्रथम पांढऱ्या रंगाचं मिश्रण, त्यानंतर गुलाबी आणि शेवटी हिरव्या रंगाचं मिश्रण घालून स्टीमर मध्ये अंदाजे 20 मिनिटं वाफवून बर्फ का गोला रवा इडली सर्व्ह करावी.